सिंपल फ्युचर टेन्स सिन्टेक्स सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट सिम्पल फ्युचर टेन्समध्ये दोन हेल्पिंग या ठिकाणी आलेले आहेत शॉल आणि व्हील तर शॉल आणि विल यांचा वापर आपण कसा करायचा तर आय आणि वी यांच्याकरता आपण दोन्ही हेल्पिंग वाप उपयोग आपण करू शकतो त्यानंतर यू दे बॉईज गर्ल्स ही सी राम राणी कुठल्या पुरुषाचं नाव किंवा स्त्रीचं नाव यांच्याकरता आपण विल या ठिकाणी वापरायचा तर या ठिकाणी आता आपल्याला एक टेबल या ठिकाणी दिलेला आहे तर या टेबलमध्ये सुद्धा चार कॉलम आहेत सब्जेक्ट त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये शॉल आणि विल त्यानंतर तिसरा जो कॉलम आहे त्यामध्ये व्ही वन फर्स्ट फॉर्म ऑफ मेनवर आणि चौदा जो कॉलम आहे त्यामध्ये ऑब्जेक्ट दिलेला आहे तर आता इथे एक वाक्य मी आता इथे आपल्याला करून दाखवतो आय शॉल लिसन म्युझिक म्हणजे मी संगीत ऐकणार आय शॉल स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलणार आय शॉल रीड अ बुक मी पुस्तक वाचणार आय शॉल राईट अ स्टोरी मी कथा लिहिणार आय शॉल प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळणार आय शॉल ड्रॉ अ पिक्चर मी चित्र काढणार आय शॉल वॉक हार्ड मी कठीण परिश्रम करणार आय शॉल वॉच टी व्ही मी टी व्ही पाहणार आय शॉल सिंग अ सॉन्ग मी गीत गाणार आय शॉल प्लांट द प्लांट्स मी झाडे लावणार आय शॉल वर्शिप गॉड मी देवाची पूजा करणार तर ज्याप्रमाणे आपण इथे आता एक शॉलचे वाक्य पण इथे केलेत अगदी त्याचप्रमाणे आपल्याला आता एक विलचे वाक्य आपल्याला बनवायचे आहेत तर आता इथे बघा एक आता नाव घेतो मी कुठलंही पण जसं एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल राम राम विल लिसन म्युझिक म्हणजे राम संगीत ऐकणार राम विल स्पीक इंग्लिश राम इंग्रजी बोलणार राम विल रीड अ बुक राम पुस्तक वाचणार राम विल राईट अ स्टोरी राम कथा लिहिणार राम विल प्ले क्रिकेट राम क्रिकेट राम विल ड्रॉ अ पिक्चर राम चित्र राम विल वर्क हार्ड राम कठिन परिश्रम करना राम विल वॉच टी वी राम टी वी राम विल सिंग अ सॉन्ग, राम गीत गा राम विल प्लांट द प्लांट्स राम झाड़े लवान राम विल वर्सिव गॉड राम देवाची पूजा करना तो कर, राम से में त्यास जो तर ज्याप्रमाणे आपण इथे आयचं आणि एक रामचं वाक्य मी इथे घेतलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे आपण जे उर्वरित या ठिकाणी सब्जेक्ट आहेत तर सुद्धा आपण या आप पद्धतीने आपण एक प्रॅक्टिस चांगली छान करू शकतो धन्यवाद